नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्टडीज यूट्यूब चॅनलवर मी भूषण दातार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी विषय संस्कृत संयुक्त यामधील पाठ 10वा चित्रकाव्यम हा आपण बघणार आहोत. या पाठामध्ये जर आपण बघितलं तर हा पाठ जो आहे हा कंठस्थीकरणासाठी आहे. याचाच अर्थ या पाठावर आधारित तुम्हाला श्लोक लेखन येणार आहे. त्यामुळे हा ज्यावेळी श्लोक आपल्याला परीक्षेमध्ये लिहायला येईल त्यावेळी तो येण्यासाठी त्याचं पाठांतर असणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याची जी चाल आहे ती आपापल्या शिक्षकांकडून समजून घेऊन त्याचं पाठांतर व्यवस्थित करून त्याच्या लेखनाचाही सराव करायचा आहे. आपण पहिल्यांदा प्रस्तावना वाचूया. प्रस्तावनेचा मी थेट अर्थ सांगतो आहे, सुभाषित म्हणजे चांगल्या रूपाने बोलणं. संस्कृत सुभाषित ही आदर्श जीवनाचं रहस्य सांगतात. वैशिष्ट्यपूर्ण सुभाषित हे संस्कृत भाषेची सौंदर्यस्थानं आहेत. बुद्धीचा विकास करणारी सुभाषित म्हणजे चित्रकाव्य, तीसुद्धा मनोरंजक असतात. या चित्रकाव्यांमध्ये अंतरालाप, अन्योक्ती, हास्योक्ती, कर्तृप्ता प्रहेलिका, समस्यापूर्ती, वाकोवाक्यम इत्यादी सुभाषितांचे प्रकार आहेत. आता बघा, ही प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्याला समोर काही चित्र दिसतात. आता इतरचे जे पद्यपाठ आणि हा पद्यपाठ यांच्यामध्ये असलेला महत्त्वाचा भाग म्हणजे की इतर जे पद्यपाठ आहेत त्याच्यामध्ये चित्रांचा भाग अजिबात नाही आहे. म्हणजे कुठेही चित्र तुम्हाला दिसणार नाही पुस्तकामध्ये, मात्र या पाठामध्ये तुम्हाला चित्रं दिलेली आहेत आणि त्या चित्रांच्या आधारे आपल्याला काव्य जे दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे चित्र आणि काव्य या दोन्हीच्या संयोगातून आपल्याला श्लोक बघायचा आहे. बघूया आपण, पहिला श्लोक आहे त्या श्लोकाच्या खाली दिलंय अंतरालाप. तुम्ही जर नीट बघाल तर श्लोकाच्या खाली दिलंय अंतरालाप. अंतरालाप या शब्दाचा अर्थ असा की याच्यामध्ये दिलेली जी चारही वाक्य आहेत ही चारही वाक्य म्हणजे एक प्रकारचे प्रश्न आहेत, एक प्रकारचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांमध्येच त्याचं उत्तरही दडलेलं आहे. म्हणजे हे पहिलं वाक्य हा एक प्रश्न आहे, याचं उत्तर याच वाक्यामध्ये दडलं आहे. अशाच पद्धतीने दुसरं वाक्य हा एक वेगळा प्रश्न आहे, त्याचं उत्तर त्याच वाक्यात. हा तिसरा प्रश्न आहे आणि हा चौथा प्रश्न आहे. म्हणजे चार प्रश्न आणि त्यांचीच उत्तरं त्या वाक्यात, अशा पद्धतीने आपल्याला चार प्रश्न बघायचे आहेत. बघूया आपण एक एक चित्रही आपण बघूया आणि एक एक वाक्य बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे किंवा पहिलं वाक्य आहे, कम संजघान कृष्ण. कम या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कोण आला. कृष्ण म्हणजे कृष्णाने, कृष्णाने कोणाला संजघान, संजघान म्हणजे मारले, फार मारले. आता प्रश्न आहे म्हणून प्रश्नार्थक वाक्य आपलं तयार झालं. बघा, कृष्णाने कोणाला मारले. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे बघा, का शीतलवाहिनी गंगा. का म्हणजे कोण, कोण शीतलवाहिनी. शीतलवाहिनी म्हणजे थंडपणे वाहणारी. कोण थंडपणे वाहणारी गंगा नदी आहे. का शीतलवाहिनी गंगा, कोण थंडपणे वाहणारी नदी आहे. तिसरं, के दारपोषणरता. के म्हणजे कोण, कोण दारपोषणरता. दार या शब्दाचा अर्थ पत्नी व मुले, पत्नी व मुले. कोण पत्नी व मुले यांच्या पोषणरता, पोषणामध्ये मग्न आहेत. रत या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे,
कोण पत्नी व मुले यांच्या पोषणामध्ये मग्न आहेत. आणि शेवटचं आहे कम बलवंतम न बाधते शीतम. बलवंतम, बलवंत म्हणजे ताकदवान मनुष्य. कोणत्या ताकदवान माणसाला कम बलवंतम, कोणत्या ताकदवान माणसाला न बाधते शीतम. शीत म्हणजे थंडी, शीत म्हणजे थंडी. कोणत्या ताकदवान माणसाला थंडीचा त्रास न बाधते, थंडी बाधत नाही. कोणत्या ताकदवान माणसाला थंडी बाधत नाही, असे चार प्रश्न आहेत. आता या चार प्रश्नांची उत्तरं कशी करायची बघा. तर ह्यांचं स्पष्टीकरण हे जे आपल्याला पुस्तक आहे या पुस्तकामध्येच त्याचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे. ते कुठे आहे तर ज्यावेळी आपण धड्याच्या शेवटी जातो त्यावेळी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, अंतरालापस्य उदाहरणं एतत्. अंतरालापाचं हे उदाहरण आहे. अत्र प्रश्नचतुष्टयं वर्तते. इथे चार प्रश्न विचारले आहेत. प्रश्ने एव तस्य उत्तरं वर्तते. प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे. एषा शब्दालंकारस्य चमत्कृती. ही एक शब्दालंकारातून निर्माण झालेली चमत्कृती आहे. कस्यचित अक्षरस्य संयोजनेन, कोणत्या तरी अक्षराच्या जोडण्यामुळे, विघटनेन वा किंवा वेगळं करण्यामुळे प्रश्नस्य उत्तरं प्राप्यते. प्रश्नाचं उत्तर मिळतं. आता ह्या आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवूया. बघा, पहिलं आहे बघा कम संजघान कृष्ण. आता तिथे तुम्हाला एक छोटीशी रेष दिसेल, म्हणजे कम आणि सम हे शब्द जोडले आणि उत्तर काय तयार झालं बघा, कंसम जघान कृष्ण. कृष्णाने कंसाला ठार मारले. इथे तो प्रश्न दिलाय, कृष्ण हा कम मारितवान. संजघान म्हणजे मारितवान. कृष्णाने कोणाला मारले, कृष्णाने कंसाला मारले. दुसरं आहे का शीतलवाहिनी गंगा, कोण थंडपणे वाहणारी नदी आहे. मग आता तिथे का आणि शी हे दोन शब्द जोडून काशीतलवाहिनी, म्हणजे काशी क्षेत्राहून वाहणारी नदी. म्हणजे काशी नावाचं जे स्थळ आहे ह्या ठिकाणाहून वाहणारी गंगा नदी जी आहे ही अतिशय शांतपणे किंवा थंडपणे वाहते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं के दार पोषणरता. कोण पत्नी व मुले यांच्या पोषणामध्ये मग्न आहेत. आता इथे दिलंय बघा दारा नाम पत्नी. दारा म्हणजे पत्नी. आणि उत्तर कसं आहे बघा, प्रश्न काय, प्रश्नाचं अजून स्पष्टीकरण दिलंय, दाराणाम कुटुंबस्य पोषणे के रता. दाराणाम म्हणजे काय, फक्त पत्नीच्या पोषणामध्येच नव्हे तर पत्नी आणि कुटुंब, कुटुंबाच्या पोषणामध्ये कोण मग्न आहेत. तर इथे त्यांनी दिलंय बघा केदार शब्द जोडला. के आणि दार हे दोन शब्द जोडून काय बघा केलंय, केदार पोषणरता. आता केदारचा अर्थ त्यांनी दिलाय बघा, केदाराः नाम क्षेत्राणि. क्षेत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे, क्षेत्र म्हणजे शेत. जे शेतामध्ये मग्न आहेत, केदार आणि पोषणरता, जे शेतीच्या कामामध्ये मग्न आहेत, जे शेताचं पोषण करण्यामध्ये मग्न आहेत, तेच लोक पत्नी व मुले यांच्या पोषणामध्ये मग्न आहेत. बघा, तुमच्या लक्षात येईल की जो शेती करतो, जो आपल्या शेताची नियमितपणे मशागत करतो, अशाच व्यक्तीला चांगलं धान्य मिळतं, चांगलं उत्पन्न मिळतं आणि त्यातून तो आपल्या कुटुंबाची पालन पोषण किंवा जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण करतो. चौथा प्रश्न होता बघा कम बलवंतम. कम बल हे शब्द जोडले आणि उत्तर काय केलं बघा, कंबलवंतम. कंबल या शब्दाचा अर्थ लिहून घ्या, कंबल म्हणजे कांबळे, घोंगडी. ज्याने घोंगडी धारण केली आहे अशा व्यक्तीला थंडीचा त्रास होत नाही. कंबलवंतम न बाधते शीतम. कंबल म्हणजे कांबळे किंवा घोंगडी. ज्याने घोंगडी घेतली आहे अशा माणसाला थंडीचा त्रास किंवा थंडी बाधत नाही. बघा पुढे दिलंय,
यः कम्बलं धारयति तं शीतं न बाधते। ज्याने घोंगडी धारण केली आहे अशा माणसाला थंडीचा त्रास होत नाही। इथे आपला पहिला श्लोक संपलेला आहे। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ ऐकून प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये त्याचा अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे। आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया। दुसरा श्लोक आहे, वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरती प्राणान त्वं तु प्राणान धनानि च। हास्योक्ती ह्या प्रकारामध्ये मोडणारा श्लोक आहे, म्हणजे मनोरंजक आहे। आता इथे तुम्हाला दिसेल चित्र काय आहे, तर एकीकडे समोर गरीब मनुष्य उभा आहे, अगदी हात जोडून उभा आहे, आणि समोर डॉक्टर आहेत। आणि जर तुम्ही बघितलात डॉक्टरांचं नीट निरीक्षण केलात, तर निरीक्षण केल्यानंतर डॉक्टरांची जी सावली आहे ती जर तुम्ही लक्षात घेतली तर ती यमाप्रमाणे आहे। ही जी सावली आहे ही यमाप्रमाणे आहे। म्हणजेच या श्लोकामधून आपल्याला समाजामध्ये असे काही डॉक्टर असतात जे की त्या रुग्णाचा विचार किंवा आपल्याकडे आलेल्या पेशंटचा विचार न करता केवळ पैसा ही गोष्ट लक्षात ठेवून त्याच्यावरती उपचार करतात आणि त्याला पूर्णपणे लुटतात आणि त्याचा जीव घेतात। अशा पद्धतीने समाजामध्ये काही डॉक्टर असतात आणि अशा डॉक्टरांवरती निशाणा या श्लोकमधून साधलेला आहे। कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं की डॉक्टर लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे, समाजाला एक पद्धतीने वाचवण्याचं काम ह्या डॉक्टरनी केलेलं आहे। मात्र आपण काही अशा घटना बघतो की ज्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे मुलगी जर आईच्या गर्भामध्ये वाढत असेल तर तिची पोटातच हत्या करणं, ह्याच्यामध्ये त्या कुटुंबियांसोबत ते डॉक्टरही तितकेच जबाबदार असतात। आणि यामुळे अशा प्रवृत्तीचे जे काही समाजामधील 1-2% जे डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांवरती ह्या श्लोकामधून निशाणा साधलेला आहे। बघूया आपण श्लोक, वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर यमस्तु हरती प्राणान त्वं तु प्राणान धनानि च। ह्याच्यामधल्या संधी आहेत, पहिला आहे नमस्तुभ्यं, पहिला जो संधी आहे तो नमस्तुभ्यं, नमः अधिक तुभ्यं, नमः अधिक तुभ्यं। आणि दुसरा आहे यमस्तु, यमः अधिक तु। हे दोन संधी आहेत, संधी पाठीमागे दिलेले आहेत। जर तुम्ही बघाल तर श्लोकाच्या शेवटी संधी दिलेल्या आहेत, इथे तुम्हाला ते दोन्ही संधी दिसतील, यमस्तु आणि नमस्तुभ्यम। आता ह्यांचाही अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे, आपण बघूया काय अर्थ आहे। इथे दिलेलं आहे, हे यमराज सहोदर वैद्यराज। आपण पहिल्यांदा श्लोकाचा अर्थ तिथे आपण बघूया आणि मग आपण स्पष्टीकरण करूया। वैद्यराज म्हणजे डॉक्टर, हे वैद्यराज, हे डॉक्टर, कसे आहात तुम्ही, तुम्हाला लावलेलं विशेषण कोणतं आहे, यमराज सहोदर। सहोदर म्हणजे सख्खा भाऊ, सहोदर म्हणजे सख्खा भाऊ, यमाचा सख्खा भाऊ, यमराज सहोदर, सख्खा भाऊ कोणाचा, यमाचा, यमाचा सख्खा भाऊ असलेल्या वैद्यराजा नमस्तुभ्यं, तुम्हाला नमस्कार असो। नमः म्हणजे नमस्कार आणि तुभ्यं म्हणजे तुम्हाला। यमाचा सख्खा भाऊ असलेल्या वैद्यराजा तुम्हाला नमस्कार असो। हे वैद्यराजा, तुम्ही कसे आहात, यमाचे सख्खे भाऊ आहात आणि यमाचा सख्खा भाऊ असल्यामुळे तुम्हाला नमस्कार असो। हे वैद्या, यमराजाच्या भावा, तुला नमस्कार असो। आता ह्या दोघांमधलं साम्य काय आहे बघा, तर इथे तुम्हाला दिसेल, यमस्तु हरती प्राणान, यम तर प्राण हरण करतो, हरती म्हणजे हरण करणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण किडनॅप करणे किंवा काढून घेणे, हां,
टेक्स अवे, घेऊन जातो, दूर घेऊन जातो. यम काय करतो? यम तर फक्त प्राण घेऊन जातो. यमस्तु हरती प्राणान, पण तुम्ही काय करता? त्वम तू, तुम्ही तर प्राणान धनानी च, प्राण घेऊन जाताच, पण प्राणासोबत काय घेऊन जाता? धनानी, धन म्हणजे पैसा. नुसता प्राणच नव्हे तर त्यासोबत तुम्ही पैसाही घेऊन जाता. अर्थात ही हास्योक्ती आहे. आपण बघूया त्या श्लोकाचं जे स्पष्टीकरण आहे ते शेवटी जे केलेलं आहे ते आपण वाचूया. बघा, हे यमराज सहोदर वैद्यराज, हे यमाचा सख्खा भाऊ असलेल्या वैद्यराजा, तुभ्यम नमहा, तुम्हाला नमस्कार असो. यमहा तू प्राणान हरती, यम तर प्राण हरण करतो, किंतु तवम तू प्राणान धनानी च, परंतु तुम्ही तर प्राण आणि धन सर्वम हरसी, सगळंच हरण करता. सर्वम हरसी, सगळंच हरण करता तुम्ही. एतेन श्लोकेन, ह्या श्लोकामधून कवी ही धनलुब्धान, धनाला लोभी असलेले अपरिपक्व वैद्यान आणि अपरिपक्व अशा वैद्यांची निंदंती, निंदा करतो. हासंच जनयती, आणि हास्य निर्माण करतो. ह्याच्यामधून कोणत्या डॉक्टरांवरती, कोणत्या वैद्यांवरती निशाणा साधलेला आहे बघा, जे पैशासाठी लोभी आहेत. आपण बघतो वैद्यकीय हा जो भाग आहे हा सेवा क्षेत्रामध्ये येतो. ही एक प्रकारची सेवा आहे. ह्याच्यामधून पैसा निर्माण होतो हा भाग वेगळा, पण ही एक सेवा आहे. त्या सेवेचं जेवढ्यास तेवढं योग्य मोल घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे त्यांचा. पण त्याच्यापेक्षासुद्धा ज्यावेळी एक लूटमार सुरू होते त्यावेळी मात्र कवी अशा डॉक्टरांची निंदा करतो आणि त्याच्यामधून हास्य निर्माण करतो. आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे जाऊया. तिसरा श्लोक आहे बघा, चित्र दिसेल तुम्हाला, उपजातीवृत्त प्रहेलिका आहे. प्रहेलिका म्हणजे कोडा आहे. प्रहेलिका म्हणजे कोडा आहे. गेल्या वर्षी तुम्हाला 9वीमध्ये वृक्षाग्रवासी नच पक्षीराज हा नावाचा एक श्लोक होता, त्या श्लोकासारखाच हाही श्लोक आहे. बघूया आपण काय श्लोक आहे. अयम न भक्तो, आता भक्तोचे इथे विग्रह दिलेले नाही आहेत. आपण एकदा विग्रह मी इथे लिहून देतो. भक्तो पूजको असे जे आहेत त्याचा विग्रह कसा करायचा? भक्त हा अधिक न, पूजक हा अधिक वा, याचते अधिक अयम, ह्याचा याचक हा अधिक वा आणि निर्धन हा अधिक वा. निर्धन हा अधिक वा. बघूया आपण, तिथे तुम्हाला दिसेल की चार वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. एक पुजारी आहे, एक आहे तो घंटा वाजवतो आहे, एक आहे तो गरीबाला काहीतरी दान देतो आहे, आणि एक आहे तो देवासमोर बसलाय. काय आहे आपण बघूया एक एक अर्थ. अयम न भक्त, हा भक्त नाही. न च पूजक हावा, आणि पुजारीही नाही. पूजक म्हणजे पुजारी. हा भक्तही नाही आणि हा देवाचा पुजारीही नाही. पण काय करतो? घंटाम स्वयं नादयते तथापि, तरी पण हा स्वतःच घंटा वाजवतो. नादयते म्हणजे वाजवतो, परंतु हा स्वतःच घंटा वाजवतो. काय सांगितलं बघा, अयम न भक्त, हा भक्त नाही. न च पूजक वा पुजारीही नाही. पण हा घंटाम स्वयं नादयते तथापि, तरीसुद्धा हा स्वतः घंटा वाजवतो. धनं जनेभ्यः किल याचते यम, याचते अयम. अयम म्हणजे हा मागतो. काय मागतो? धन.
हा पैसा मागतो कोणाकडून? जनेभ्यः, हा लोकांकडून पैसा मागतो. कसा आहे बघा, हा जो कोणी आहे हा लोकांकडून पैसा मागतो. आता पुन्हा एकदा आपण पहिल्यापासून जे आहे ते आपण बघूया. कसा आहे बघा, हा जो कोणी आहे हा काय आहे, भक्तही नाही किंवा पुजारीही नाही, पण हा स्वतःच घंटा वाजवतो आहे, तो लोकांकडून पैसेही मागतो आहे. हा जो कोणी आहे हा लोकांकडून पैसेही मागतो आहे. आणि पुढे काय म्हटलं आहे बघा, न याचक, हा याचक नाही म्हणजे हा भिकारीही नाही किंवा निर्धन हवा आणि गरीबही नाही. हा गरीबही नाही भिकारीही नाही तरी हा लोकांकडून पैसे मागतो, आणि हा भक्तही नाही आणि पुजारीही नाही तरीही घंटा वाजवतो, मग हा कोण? तर त्याचं उत्तर आपण वाचायला द्यायचं शेवटी पुस्तकाच्या शेवटी. तिसरा जो श्लोक त्याचं उदाहरण आहे बघा, एतद अपनहुती अलंकारस्य उदाहरणम, हे अपनहुती अलंकाराचं उदाहरण आहे. अयम जनः यद्यपि न भक्तः न पूजकः तथापि स्वयं घंटाम नादयते. हा जो कोणी मनुष्य आहे हा भक्त नाही पूजक नाही तरी स्वतः घंटा वाजवतो. सहा न याचकः न वा निर्धनः, हा भिकारीही नाही गरीब मनुष्यही नाही तरीसुद्धा जनेभ्यः धनं याचते, लोकांकडून पैसे मागतो. तर्हि वदत, सहा कहा, तर मग कोण हा? अस्य उत्तरं वर्तते, याचं उत्तर आहे कहा हवान याकलो. तर हे काय आहे कहा हवान याकलो? तर पुढे दिले बघा, विपरीत क्रमेण पठत, म्हणजे उलट्या क्रमाने वाचा. मग आपण उलट्या क्रमाने वाचूया. लो क या न वा ह कहा, लोकयान वाहकः, लोकयान वाहक शब्द गेल्या वर्षी तुम्हाला चित्रपद कोशामध्ये होता, म्हणजे बस चालक. लोकयान चालिका आणि वाहक म्हणजे कंडक्टर. एसटीमधला जो कंडक्टर असतो हा कसा आहे बघा, भक्तही नाही देवळातला पुजारीही नाही तरीही घंटा वाजवतो आहे, गरीबही नाही किंवा याचकही नाही तरीसुद्धा लोकांकडून पैसे मागतो. ह्याचे कवी कोण आहेत बघा, सदाशिव त्र्यंबक रहाटेकर. शेवटच्या श्लोकाकडे आपण जाऊया. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्तात् श्रुतो हेमघटो युवत्याः सोपानमार्गेण करोति शब्दं ठं ठं ठटं ठं ठटं ठटं ठः. समस्या पूर्ती आहे. या श्लोकामध्ये आपल्याला लक्षात येईल की शेवट चे जे शब्द आहेत ठमठमवाले हे खूप मजेशीर अक्षरं आहेत. आता ही काय आहे समस्यापूर्ती? म्हणजे तर समस्यापूर्ती म्हणजे कवी राजा भोज जो आहे ह्या भोज राजाने आपल्या दरबारामध्ये जे कवी आहेत ह्यांना हे टास्क दिलेलं आहे. शेवटची ओळ दिलेली आहे आणि उरलेल्या ज्या वरच्या तीन ओळी आहेत ह्या रचायच्या आहेत कवींनी आपल्या प्रतिभेने आपल्या बुद्धिमत्तेने त्या तीन ओळी रचायच्या आहेत. किती कठीण काम आहे बघा, की ठमठम ठटम ठम ठटम ठटम ठह ह्या ओळीतून एक अर्थ असणारं काहीतरी काव्य करायचं आहे. मग ते एका कवीने केलं आहे. कवीने काय केलं बघा, काव्य खूप बुद्धिमत्ता वापरली आणि काव्य तयार केलं. कसं केलं बघा, रामाभिषेके जलमाहरंत्या, रामाभिषेके म्हणजे रामाच्या अभिषेकावेळी, रामाभिषेके रामाच्या अभिषेकावेळी जलमाहरंत्या, जलम अधिक आहरंत्या, जलम अधिक आहरंत्याः, जलम अधिक आहरंत्याः, पाणी आणणारी, जल म्हणजे पाणी आणि आहरंत्या म्हणजे आणणारी. रामाच्या अभिषेकावेळी पाणी आणणाऱ्या कोण आहे ती? युवत्याः, युवती. रामाच्या राज्याभिषेकावेळी पाणी आणणाऱ्या महिलेच्या
हस्तात हातातून श्रुतो श्रुत श्रुतचा विग्रह आहे श्रुतः श्रुतः म्हणजे निसटला. रामाच्या अभिषेकावेळी रामाच्या राज्याभिषेकावेळी पाणी आणणाऱ्या युवतीच्या हातातून निसटला. काय निसटला? हेम घट. हेम म्हणजे सोनं आणि घट म्हणजे हंडा. सोन्याचा जो हंडा होता तो निसटला. आणि काय झालं निसटल्यामुळे? सोपान मार्गेण. सोपान या शब्दाचा अर्थ जिना. सोपान या शब्दाचा अर्थ जो आहे तो आहे जिना. या जिन्यावरून करोती शब्दम. शब्द म्हणजे आवाज. आवाज करत तो गेला आणि आवाज कसा झाला बघा. ठम ठम ठटम ठम ठटटम ठटम ठह. तो सोन्याचा जो हंडा होता तो आवाज करत गेला आणि त्याचा आवाज ठम ठम ठटम ठम ठटटम ठटम ठह असा आवाज झाला. अशा पद्धतीने अतिशय आपल्या विद्वत्तेने छान असा श्लोक कवीने निर्माण केलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण वाचूया बघा. समस्यापुरते हे उदाहरण येतच. समस्यापुरतीचं हे उदाहरण आहे. ठम ठम ठटम ठम ठटम ठटम ठह इति वर्तते समस्या. ही समस्या आहे म्हणजे हे दिलेलं टास्क आहे. रामस्य राज्याभिषेक समये रामाच्या राज्याभिषेकावेळी काचित युवती कोणी युवती सुवर्णघटेन जलानयने मग्न आसीत पाणी आणण्यामध्ये मग्न होती. सोपान मार्गेण गमन समये या जिन्यावरून जात असताना तस्याहा हस्तात तिच्या हातातून सुवर्णघटः पतितः सोन्याचा हंडा निसटला. तदा यः शब्दः अभवत् सः एव शब्दोऽयम् त्यावेळी जो आवाज आला तोच हा शब्द म्हणजे ठम ठम ठटम ठम ठटम ठटम ठः. अशा पद्धतीने आपल्याला हा जो पाठ आहे हा पूर्ण करता येतो. या पाठावरती आधारित जो भाषाभ्यास आहे याचा भाग जो आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. आत्ता तुम्हाला काय करायचं आहे तर चारही श्लोकांचे जे अर्थ आहेत ते चारही श्लोकांचे अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि श्लोक लेखन हे जे श्लोक आहेत ह्या चारही श्लोकांचं लेखन तुम्हाला वहीमध्ये करून त्याचं व्यवस्थित पद्धतीने पाठांतर करायचं आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.